नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मोविप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साईखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपला वर्ग आहे SY BA जनरल 2, विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी। मी प्राध्यापक महेश बनकर सर, आज मी आपल्यासमोर रारंग ढांग या कादंबरी विषयीचं जे काही कथानक आहे त्याच्याविषयीची थोडक्यात माहिती तुम्हाला मी सांगणार आहे, आशय मी तुमच्यासमोर स्पष्ट करणार आहे। पाठीमागच्या तासाला आपण ज्या व्हिडिओ तयार केला होता त्याच्यामध्ये रारंग ढांग याचा अर्थ आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघितला होता। ह्या व्हिडिओमध्ये आपण कथानका संदर्भाचा एक जो आशय आहे तो आशय आपण सध्या बघणार आहोत। आता हा आशय किंवा कथानक बघताना आपण दोन भागांमध्ये बघणार आहोत, म्हणजे पूर्ण कादंबरी एका तासात आपल्याला म्हणजे तो आशय तो सांगून होणार नाही आपला, पण अनेक टप्पे आहेत त्याच्यामुळे आपण दोन भागामध्ये आपण तो आशय समजून घेणार आहोत। तर ह्या तासाला आपण भाग एक म्हटलंय आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याला भाग दोन असं म्हणणार आहोत। तर रारंग ढांग या कादंबरीचं कथानक आपण सध्या बघणार आहोत। प्रस्तुत कादंबरी ही प्रभाकर पेंढारकर यांनी लिहिलेली असून हिमालयातील रारंग ढांग या डोंगराच्या कुशीतील वेगळं जीवनवास्तव आपल्यासमोर एखाद्या चित्रपटाप्रमाणे पुढे पुढे सरकावं अशा प्रकारे कादंबरीची मांडणी किंवा लिखाण केलेलं आपल्याला जाणवतं। माणसांना आणि यंत्रांना थकणारी ही उंची, विरळ ऑक्सिजन, विलक्षण थंडी, लहरी निसर्ग, खूप बर्फ, अकल्पित लँडस्लायडिंग म्हणजे बर्फ सरकतो आणि अनेक प्रकारे तिथं नुकसान होऊ शकते, यामध्ये येणाऱ्या अडचणी हा सर्वांचा मानवी मनावर किती आणि कशा प्रकारचा परिणाम होतो याचे वर्णन करणारी ही कादंबरी आहे। भारतीय सैन्यातील कमालीची शिस्त जागोजागी स्पष्ट होताना आपल्याला दिसते। इंजिनिअरिंग विभागाचा मेजर जनरलच्या हुद्द्याचा अधिकारी हा बॉर्डर रोडचा प्रमुख डायरेक्टर असतो। प्रकल्पाचा एक प्रमुख इंजिनियर आणि त्याच्या हाताखाली अनेक ठिकाणी चाललेल्या या रस्त्याच्या देखरेख करण्यासाठी वेगवेगळ्या फोर्स उभे केले जातात। सैन्यातील जवान काम करताना त्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या भागातील लोकल लेबर कामावरती सहभागी करून घेतले जातात। अनेक व्यक्तींच्या माध्यमातून ही कादंबरी पुढे सरकते। जवानांच्या मनाची अवस्था, अधिकाऱ्यांची शिस्तप्रियता येथे लक्षात येताना आपल्याला दिसते। तिथला जो परिसर आहे मुलांनो, तो सतलज नदीचा प्रवाह आणि पर्वतांच्या पहाडांच्या नागमोडी वळणातून वाहणारे धबधबे, अरुंद रस्ते, खास खळगे आणि त्यातून चालणारी वाहने, तेथील विश्वनाथ मेहेंदळे हे या कादंबरीचं तसं प्रमुख पात्र आहे। विश्वनाथ मेहेंदळे या तरुण इंजिनियरची ही कहाणी या कादंबरीतून व्यक्त होताना दिसते। ही कादंबरी बोर्डर रोडच्या कामापासून सुरू होते। आता याच्यामध्ये ज्ञानचंद नावाचा एक गाडी ड्रायव्हर किंवा गाडी चालक आहे, ते विश्वनाथ मेहेंदळे यांना प्रश्न विचारतात, जब आदमी मर जाता है तो उसका क्या रहता है, आणि तोच त्याच्यावरती पुढं बोलतो, त्या माणसांची राहते यादगारी, एक असा चौथरा त्यावर सफेद अक्षर, अशा प्रकारे सैन्यातील जवानांच्या जीवनाचे वास्तव चित्रण या कादंबरीतून व्यक्त होताना दिसते। निसर्ग आणि माणसांतील ही रस्सीखेच सतत सुरू राहते आणि त्याचे वर्णन कादंबरीतून दृश्य स्वरूपामध्ये आपल्या समोर येते। कर्नल राईट हे विश्वनाथनची नेमणूक बॉर्डर रोडवर करतात। सिव्हिलियन ऑफिसर म्हणून विश्वनाथनकडे बेशिस्त म्हणून बघतात। आर्मीच्या कामाची पद्धत वेगळी, भाषा वेगळी, वागण्याच्या तऱ्हाही वेगळ्या असतात। या सर्व गोष्टी विश्वनाथने आत्मसात करण्याची ही शिकवण कर्नल राईट त्यांना देतात। कॅप्टन बहल, कॅप्टन नायर, मेजर बंबा, कॅप्टन मीनू या सर्व पात्रांभोवती कादंबरी फिरत राहते। या कादंबरीचे केंद्रस्थान हे रारंग ढांग म्हणजेच मागच्या तासाला आपण जे सांगितलं ढांग म्हणजे काय, उंचच उंच कडे, उंचच उंच डोंगर, रारंग ढांग यातून रस्ता बांधणे हे असून निसर्ग आणि माणसाच्या संघर्षाचे चित्रण याच्यामध्ये सातत्याने येताना दिसते। अशा संघर्ष कथांमधून एका व्यक्तिरेखेच्या जीवन कहाणीची कादंबरी चित्रण करते आणि ती पुढं सरकते। विश्वनाथनची काम करण्याची पद्धत आणि शैली वेगळ्या स्वरूपाची असून विचार, मन आणि भावना या गोष्टींकडे ते बारकाईने बघतात, मात्र सैन्यात या गोष्टींना महत्त्व नसून शिस्तप्रियता अधिक महत्त्वाची असते हे वरिष्ठांच्या वागणीतून लक्षात येते। कोणत्याही प्रकारचे नियम बदलण्याची किंवा निर्णय घेण्याचा अधिकार, क्षमता
ही फक्त वरिष्ठांमध्ये असते असा मिलिटरीचा नियम असतो. हा नियम इथेही दिसतो. निर्णय बरोबर अथवा चुकीचा याचा विचार केला जात नसल्याने विश्वनाथला अनेक बाबतीमध्ये इच्छा नसताना काही गोष्टी कराव्या लागतात. त्यामधून विश्वनाथचा जीवनाकडे बघण्याचा निराळा दृष्टिकोन आपल्याला तिथं लक्षात येऊ शकतो. सिव्हिलियन इंजिनियर ऑफिसर्स असल्याने त्याच्याविषयी इतरांचे मत फारसे अनुकूल नसते. रारंगढांगच्या बाजूंनी उंच आकाशाला भेटणाऱ्या कड्यांना ढांग म्हणतात. ह्या दुर्गम भागात अशा परिस्थितीतही रस्त्याचे काम सुरू होते. या कामातील कामगार ही आपल्या घराजाला सोडून पोट भरण्यासाठी बॉर्डर रोलच्या कामावर तिथे येत असतात आणि त्याचा मुकादम बहादूर असतो. आता त्या कामगारांचा मुकादम बहादूर असतो. सैन्यातील बरेच जवान या कामावर असतात. त्यातील एक सर्जेराव गायकवाड एक माणूस असतो. म्हाताऱ्या आईच्या आठवणीने तो व्याकुळ होतो. 3 वेळा रजा नामंजूर होऊन देखील रजेचा अर्ज तो कायम करत असतो. मात्र तरीही त्या कामाला त्याला सोडून जाता येत नाही. त्याला रजा मंजूर होत नाही आणि अशामुळे अशा प्रकारचं दुःख त्याच्या वाट्याला येतं. आणि तरी देखील तो कामावर वेळच्या वेळी हजर राहतो आणि तो प्रामाणिक काम करतो. सर्जेराव याची कहाणी ह्या रारंगढांगमध्ये आपल्या वाचकांच्या मनाला 100% चटका लावून जाते. अशा प्रकारे सर्जेराव गायकवाड ह्या पात्राविषयी माहिती सांगितलेली आहे. रस्ते बांधत असताना अनेक अपघात होत असतात. वीरमरण प्राप्त झालेल्यांच्या नावाचे चौथरे बांधले जातात. विश्वनाथ हा फक्त हुकमाची अंमलबजावणी करणाऱ्यांपैकी नसून हा रस्ता केवळ रस्ता नाही तर ह्या लोकांच्या जीवनातला एक वेगळ्या वळणावर घेऊन जाणारी नवी पहाट असेल असे तो आशेने अहोरात्र राबत राहतो. अथक कष्टानंतर या रस्त्याची कच्ची वाट तयार होते. अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणताच निर्णय घेण्याचा अधिकार कोणालाच नसतो. त्यामुळे काही कमतरता लक्षात आल्या तरी त्यात काहीही फेरबदल केलेला वरिष्ठ अधिकारी खपवून घेत नसतो. माणसाच्या स्वभावांचे वेगवेगळे नमुने, कामाने पिडलेले कामगार, साधनांची दुर्मिळता, भयानक जंगल, कडे कपारी या सर्वांमधूनही माणसांची जगण्याची धडपड ही निश्चितच प्रेरणादायी असल्याचे आपल्याला या कादंबरीतून कळते. शौर्याबद्दल वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरवणारी आपली परंपरा रुबाब दाखवणारे अधिकारी आणि स्वतःच्या नावाचा उदोउदो करत बसतात अशा प्रकारचे आपण सध्या आत्तापर्यंत बघतो. पण हीच सवय प्रत्येकाला असते का मिलिटरीमध्ये किंवा सैन्यांमध्ये? तर विश्वनाथ याच्यामध्ये थोडंसं त्याला ते वेगळी भूमिका बजावताना दिसतात. त्यांना रुबाब किंवा मग त्यांना गौरवणं किंवा त्यांना मानपान ह्या गोष्टींची काही भूक नाही आहे. विश्वनाथ ही व्यक्तिरेखा एक वेगळी आगळी व्यक्तिरेखा आहे. स्वतः विश्वनाथ हे मुंबईची चांगली सुखसोयीची नोकरी सोडून दुर्गम भागामध्ये काही करण्याची त्यांचं आशावादी वृत्ती असते आणि म्हणून मग ते काय करतात तर ते आपली तिथली नोकरी सोडून दुर्गम भागामध्ये नोकरी करण्यासाठी ते येतात. याच्यातून त्यांचं एक आशावाद व्यक्त होताना आपल्याला दिसतो. आजच्या तरुणांसाठी ते प्रेरक ठरतात. आपल्या मनातील विचार जे आहे विश्वनाथ तर ते काय करतात, उमा ह्या आपल्या मैत्रिणीला पत्राद्वारे सांगतात. तिच्या पत्रांची ते आतुरतेने वाट बघतात. बॉर्डर रोडचे काम व्यवस्थित पार पाडावे यासाठी विश्वनाथ हवी ती सगळी काळजी घेत असतो. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियमाबाहेर जाऊन काम करण्याची तयारी तो दर्शवतो. परंतु हवे तसे सहकार्य त्याला मिळत नाही. आता एकंदर त्या ठिकाणचे जे काही कामगार असतील किंवा त्यांचं जीवन आहे ते कसं आहे बघा. हिमालयाच्या परिसरात काम करणाऱ्या माणसांचा दिवस कामामध्ये संपतो परंतु रात्रीचा वेळ त्यांना खायला उठतो. येथील छोट्याशा युनिटमध्ये 30-30 माणसे, तोच विषय, त्याच गप्पा सांगून शिळ्या झालेल्या असतात. जगण्याचे साधन शोधत ही माणसे हिमालयाच्या दुर्गम परिसरामध्ये येऊन पडलेली आहेत. रात्रीचा वेळ घालवण्यासाठी ही माणसे शिळ्या झालेल्या वर्तमानपत्र आणि मासिके वाचता वाचता व्हिस्कीचा आणि रमचा ग्लास घेताना दिसतात आणि आपण दिवसभर केलेले श्रम आणि बाकीच्या गोष्टी विसरण्याचा आणि आपला एकांत घालवण्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न आपल्याला दिसून येतो. तर ह्या प्रकारचे सगळे संदर्भ याच्यामध्ये दिलेले आहे. हिमालयाच्या परिसरातील नागमोडी वळणाने गाडी चालवताना हाताच्या मुठी म्हणजे ज्या काय आहे तर त्या हाताच्या मुठीमध्ये आपल्याला जीव घेऊन चालावं लागतं अशा प्रकारची तिथली परिस्थिती आहे. कारण की या नागमोडी वळणाने गाडी चालवताना डोंगर कापऱ्यातून एखादा दगड कधी कोसळून गाडीवर येईल किंवा समोर येईल किंवा कधी एखादी दरड कोसळेल
आणि गाडी खाली पडेल असं काहीच सांगता येत नाही. येथील भौगोलिक परिस्थिती ह्या गोष्टीचं आपण वाचन केल्यानंतर हे आपल्या लक्षात येतं. या परिसरात अशा अनेक घटना घडल्याचा उल्लेख देखील लेखकाने केलेला आहे. सुभेदार मेजर प्रताप सिंह यांच्या गाडीचा स्टेरिंगचा रॉड तुटला, त्यामुळे गाडी 600 फूट खाली खोल दरीमध्ये कोसळली. त्यामुळे त्यातच सुभेदार मेजर प्रताप सिंह यांचा मृत्यू झाल्याचं, याच्यामध्ये त्यांच्या स्मरणार्थ ते सगळं सांगून एक चौथरा बांधण्यात आला होता. यावरून आपल्याला या परिसराचं रौद्र रूप किंवा त्याचा परिचय आपल्याला होताना दिसतो. कारण दिवसभर काटेकोर पणे जीवन जगत रात्रीच्या वेळी दारूच्या नशेमध्ये हे दुःख विसरण्याचा प्रयत्न हे सगळेजण करतात. निसर्गाचा रौद्र आणि क्रौर्य स्वरूपाचा सामना त्यांना करावा लागतो. ही माणसं निसर्गाला नतमस्तक करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सतलज नदीच्या दोन्ही बाजूंनी उंच आकाशाला भेडलेल्या कड्यांनी हिमालयाच्या या भागामध्ये ही जी काही ढांग आहे, तर पूर्वीच्या हिंदुस्तान तिबेट रस्ता ह्या ढांगांच्या वरच्या भागातून गेलेला होता. मात्र अनेक वर्ष तो वापरला गेला नाही, त्यामुळे तो रस्ता निकामी झाला. पूर्वीची भारत तिबेट सीमारेषा म्हणजे आत्ताची भारत व चीन सीमारेषा या भागातून जाते. या दोन रेषांना ही रेषा वेगळी करते आणि हाच तो रारंग ढांगचा परिसर आहे. म्हणजे तुमचे एक लक्षात आलं असेल, भारत तिबेट सीमारेषा त्यालाच आता सध्या आपण भारत चीन सीमारेषा म्हणतो, तो जो सगळा परिसर आहे ना त्यालाच रारंग ढांगचा परिसर म्हणतात. तिथं हे सगळे काम करताय. या परिसरात आर्मी हेडक्वार्टरच्या माध्यमातून रस्ता बनवण्याचे काम चालू आहे. मात्र लेखक सांगतो की गोव्यापेक्षा सहस्त्रपटीने आवाढव्य बलवान मस्त आणि स्वतःमध्ये हरवलेला रारंग ढांग या माणसाकडे पाहायलाही तयार नाही अशा वर्णनांमधून रारंग ढांगचे चित्रण आपल्या डोळ्यासमोर उभे केलेले आपल्याला जाणवू शकते. रारंग ढांग याच्यामध्ये काम करताना अनेक जण तिथं शहीद झालेले आहे, आणि जरी शहीद झालेले आहे तरी पण तिथं माणसं काम करत आहे. रारंग ढांगचे कडे चिरत तिथं रस्ता करण्याचं काम चालू आहे. सतलज नदी ओलांडून पुढे 6 किलोमीटरपर्यंत रस्ता तयार करायचा आहे. हे सर्व ठरलेल्या वेळेत तयार करायचं आहे आणि त्यामुळे निसर्गाच्या कोणत्याही प्रकल्पाला भीक न घालता न घाबरता रात्रंदिवस इथं काम पूर्ण करायचं आहे. आणि सगळी क्षमता पणाला लावून सगळं बळ पणाला लावून ते सगळे अधिकारी ते कामगार वर्गापर्यंत सगळेजण काम करत आहे. अशा प्रकारचं एक ज्याला म्हणतो आपण गोल सेट करून ते आपल्याला मिळवायचं आहे, अशा प्रकारे सगळ्यांचा प्रयत्न इथं सुरू आहे. रारंग ढांग या परिसरात रस्ते नव्हते तेव्हा साखर डाळ तांदूळ मीठ अशा पदार्थांची ने आण करण्यासाठी बकऱ्यांचा वापर केला जात असे. एका बकरीच्या पाठीवर 10 ते 15 किलोचे वजन दिले जात आणि हिमालयाच्या दूरवर पसरलेल्या विरळ वस्तीच्या खेड्यात हा माल पोचवला जाई. त्या बकऱ्यांना शिकवलं जात असे, त्यांच्यावर एकदा माल ठेवून दिला की ते बरोबर गावात जायच्या सगळे रस्ता वगैरे ओलांडून. यावरून आपल्याला या परिसरातील सोयी सुविधांचा परिचय येतो. म्हणजे मला सांगायचं कसं आहे, तर जिथं आपल्याला चालायला सुद्धा रस्ता नाही माणसाला, अशा प्रकारच्या दुर्गम परिसरामध्ये भागामध्ये हे माणसं राहत आहे, तिथं काम करत आहे आणि सगळ्या गोष्टींवरती मात करून जीवन जगत आहे. तर हा एक संदर्भ फार वेगळा आहे. त्या साधनांचा किंवा इतर गोष्टींचा आपल्याला ह्या सगळ्या कादंबरीमधून चित्रण किंवा स्पष्टता जाणवते. आता सतलज नदीचे वर्णन करताना लेखक सांगतो की रात्रीच्या शांत वातावरणामध्ये स्वतःशीच एखादी धून गुणगुणावी तसा सतलजचा आवाज ऐकू येतो. अस्पष्ट अशा चंद्रप्रकाशामध्ये तिच्या प्रवाहातील मधूनच चकाकणाऱ्या शुभ्र लाटा दिसतात. अशा प्रकारच्या सतलज नदीचं सौंदर्य त्यांनी वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारचे संदर्भ आपल्या लक्षात येऊ शकतात. आणि ह्या प्रकारे एकंदर रारंग ढांगचं जे काही सगळं रौद्ररूप आहे, तिथली सगळी परिस्थिती आहे, तिथले सगळे माणसं आहे, आणि अशा ठिकाणी झोकून देऊन काम करण्याची जी काही एक संदर्भ याच्यामध्ये आलेला आहे, तर त्याच्यामध्ये तो दाखवताना किंवा समजताना आपल्याला एका कादंबरीमधून वाचताना कळू शकतो. लेखकाने रारंग ढांग या परिसराची तुलना मुंबई आणि रत्नागिरी परिसराशी जेव्हा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कादंबरीचा नायक विश्वनाथ सांगतो की मुंबईत नोकरीसाठी मोठी कंपनी, चांगला पगार, ऑफिस सगळं आहे, नफा पण मिळतो. पण ह्या सगळ्या गोष्टींवरती जर बघितलं तर रारंग ढांगचं जर तुम्ही बघितलं तर रारंग ढांगमध्ये शांतता खूप आहे, ठीक आहे. शहरामध्ये ती शांतता नाही आहे.
शहरामध्ये पैसा आहे, सुविधा आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहे, पण ह्या सगळ्या गोष्टींना सुद्धा पाठीमागे टाकणारं रारंगढांगचा जो परिसर आहे तो मनाला त्यांच्या भावतो आणि खरोखर वेगळा वाटतो. मुंबईमध्ये आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंच इमारती आहे, काँक्रीटीकरण आहे, दररोज सगळे संदर्भ तिथं वेगवेगळे म्हणजे होत असतात, वर्दळ आहे, धावपळ आहे, पण ह्या ठिकाणी माणूस खुजा होत चाललेला आहे. शहरामध्ये माणूस माणसाला ओळखत नाही आणि माणसाची किंमत तिथं शून्य होत चालल्याची खंत लेखक व्यक्त करतो. शहरामध्ये सिमेंटची जंगले आहे आणि ते एखाद्या अजगरासारखे सगळ्या परिसराला किंवा निसर्गाला गिळंकृत करत चाललेले आहे, अशी पण खंत लेखकाने याच्यामध्ये मांडलेली आहे. आणि याच्यामध्ये जी ज्या ठिकाणचं रारंगढांगचा परिसर आहे तर तो शहरापेक्षा खूपच वेगळा आहे आणि त्या ठिकाणचं वर्णन त्यांनी ह्या ठिकाणी करण्याचं काम आपल्याला दिसतं. अशा प्रकारचे संदर्भ ह्या सगळ्या रारंगढांगच्या कथानकामध्ये येतात. आपण इथपर्यंत जो काही कथानकाचा भाग बघितला आहे तर इथे थोडं आपण थांबूया आणि उरलेला जो काही कथानकाचा भाग आहे तो रारंगढांग कादंबरीच्या कथानकाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण सध्या बघणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण सध्या थांबून घेऊया. सगळ्यांना धन्यवाद.